नमस्कार मित्रांनो, आपण राहुल शेळके, बंडू शेळके यांच्या फळबागेमध्ये आता आपण भेट द्यायला आलेलो आहे। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही एक नंबर सुंदर अशी बाग आहे आणि तैवान पिंक ही पेरूची लागवड केलेली आहे त्यांनी। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक नंबर सुंदर बाग आहे। हे पहा तुम्ही, राहुल शेळके आणि बंडू शेळके यांनी खूप मस्त नियोजन करून ही बाग फुलवलेली आहे। या मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशी फुल फळ धरणार त्यांनी चालू केली। खाली मित्रांनो 8 ते 8.5 ते 9 महिन्याची बाग आहे। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पहिली कटिंग त्यांनी इथं केलेली आहे। इथं कटिंग केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती फळ लागलेलं आहे। मित्रांनो, एका झाडाला कमीत कमी 100 ते 150 हे पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही पहा 100 ते 150 फळ लागलेलं आहे। राहुल शेळके आणि बंडू शेळके यांनी खूप अशी सुंदर अशी बाग फुलवलेली आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे 2 एकरचा प्लॉट आहे। पाहू शकता तुम्ही मित्रांनो, एक नंबर सुंदर अशी यांनी गंधाट पद्धतीने, आपण ज्याला इस्रायल टेक्नॉलॉजी म्हणतो तशा पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे। हे जे 2 ओळीतलं मधलं अंतर जे आहे हे त्यांनी 9 फुटाचं अंतर केलेलं आहे आणि झाडामधलं अंतर 4.5 ते 5 फुटाचं केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही हे झाड पाहू शकता बघा कशी फलधारणा झालेली आहे। हे आता आपण राहुल शेळक्यांना आणि बंडू शेळक्यांना यांच्या संघात आपण मुलाखत करू। राहुलजी आणि बंडू, तुम्ही नेमकं काय केलंय बा ह्या फळामध्ये, म्हणजे काय काय तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी केली याच्यामध्ये? तुम्ही असे झाडं बनवण्यासाठी 8 महिन्याचे ते 9 महिन्याचे झाडं आहेत, तर याच्यासाठी तुम्ही काय बनवलं, याच्यासाठी म्हणजे काय तुम्ही खत वगैरे काय घातलंय, बाकीचं कसं कसं मार्गदर्शन केलं याची आम्हाला थोडी माहिती द्या तुम्ही। काय नाही, आपलं शेणखत, कोंबडी खत साधारणतः या ना प्लॉट मध्ये चालता चालता बोला। आणि तुम्ही म्हणजे याच्यामध्ये कोंबडी खत किती घातले? कोंबडी खत एका झाडाच्या मध्ये 1-2 किलो खत घातलंय, 2 झाडाच्या मध्ये। असं का? एक नंबर सुंदर अशी बाग आहे। एकच नंबर तुम्ही झाडं डेव्हलप केलेली आहेत। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही राहुल शेळके आणि बंडू शेळके यांनी सुंदर अशी बाग फुलवलेली आहे। केवढी फळाची साईज झालेली आहे मित्रांनो, खाली 8 महिन्याचं हे झाड आहे, असे पूर्णपणे फळ धरलेलं आहे त्यांनी। 8 ते 8.5 महिन्याची ही बाग आहे। मित्रांनो, अशीच त्यांनी पण याच्या अगोदर ऊस शेती, बाजरी, गहू, ज्वारी अशी शेती करत होते। खूप मोठे शेतकरी आहेत ते, पण मित्रांनो त्यांनी आता नवीन नवीन शेतीमधले नवीन प्रयोग करण्यासाठी हे 2 एकरचा बाग त्यांनी फुलवलेला आहे। एक नंबर सुंदर अशी बाग आहे मित्रांनो। तरी अशी नवीन नवीन तुम्हाला नवीन शेतीमधले काही टेक्नॉलॉजी घ्यायची असेल, काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही मी शेतकरी मित्र अजितदादा साळुंके या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। राहुल शेळके, बंडू शेळके त्यांच्या बागामध्ये आपण आज सगळे मित्र आले आहेत, आमचे भास्कर पाटील पण आहेत, हे सगळे आम्ही येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। एक नंबर सुंदर अशी बाग आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर राहुल शेळक्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता काय काय नियोजन केलंय, काय काय नाही। राहुल शेळके, तुमचा मोबाईल नंबर सांगा। 73-50-46-12-55। बंडू दादा, तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा। 93-09-14-58-33। तरी मित्रांनो, तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल या बागामधील, तैवान पिंक ही पेरूची बाग आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठली काही माहिती पाहिजे असेल, आम्ही सर्व शेतकरी आहोत, आम्हाला कुठलं आमच्याकडे रोप वगैरे काही विक्रीसाठी नाही, काही नाही, खाली शेतकऱ्याला कुठंतरी मार्गदर्शन करायचं आहे, आमच्या बरोबर सगळं सर्व शेतकऱ्यांना घेऊन जायचं आहे, अशी त्यांची पण बंडूची आणि राहुलची पण भावना आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मित्रांनो कधी पण फोन करू शकता आणि मी शेतकरी मित्र अजितदादा साळुंके या चॅनलवर जाऊन तुम्ही अवश्य एकदा भेट द्या। नमस्कार। नमस्कार राहुल शेळके आणि बंडू शेळके, नमस्कार।